कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मुरुम तारीख 24. कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम निवडणूक 2023 महाविकास आघाडीच्या प्रचारात शेतकरी विकास पॅनलचा मुरुम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला. मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीने सामान्य माणसाच्या भल्यासाठी काम केले आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याच पद्धतीचा कारभार पुढे चालू ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन तथा महाविकास आघाडीचे प्रमुख बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील, महाविकास आघाडीचे बसवराज वर्नाळे, ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष बाबूराव शहापुरे, सुधाकर पाटील, माणिकराव राठोड, माजी नगराध्यक्ष व्यंकट जाधव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उल्हास गुरुगुरे यांनी केले तर आभार गोविंद पाटील यांनी मानले. महाविकास आघाडीचे सर्व आपल्या भारतामध्ये सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू आज आपण आदरणीय साहेबांच्या हस्ते व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणून प्रशिक्षण बाजार समितीच्या प्रचाराचा शुभारंभ आज केलाय. अनेक मान्यवरांनी आता भाषण केलं की अतिशय महत्वाची निवडणूक आहे. आता सरकारने म्हणल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अतिशय महत्वाची संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. आणि बांधवांनो, प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्व, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही फार महत्वाची निवडणूक आहे. आणि मला विश्वास आहे की अशा या सर्व वातावरण बघितल्यानंतर येत्या 29 तारखेला आदरणीय 28 मतदान आहे, 29 विजय महाविकास आघाडीचा होणार आहे याचा आपल्या सर्वांना विश्वास आहे. मला सर्व मतदार बंधू भगिनीला मी जास्त वेळ घेणार आहे. आदरणीय साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं, आपल्या सहकाऱ्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं. पण ज्या पद्धतीनं जिल्हाभरामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये आदरणीय साहेबांच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या सहकार्यानं गुरु कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी चांगल्या पद्धतीने काम करत आलेले आहे. याही पुढील काळामध्ये जे जे काही करायचे असेल, जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते आदरणीय काका सोडण्यासाठी सर्व संचालक मंडळ आपल्या सोबत आहे. आपण सर्वांनी, त्यामुळे आपण नेहमी चांगल्या विकासाच्या बाजूला आपण राहिलेला, विकासाच्या बाजूला आपण राहिलेला, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये टीका टिकी होत असतात, त्याला आपलं थोडंसं दुर्लक्षित केलं पाहिजे. आपण चांगल्या कामावर आपण केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर उभारायचं आपण काम नेहमी केलंय. मला विश्वास आहे की आपण आमच्या सोबत आहात, हेच आपल्या सोबत मोठी विश्वास आम्हाला देत आहात. मी परत एकदा आपल्या सर्वांचं तिथं मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बंधू, काल सन्माननीय बसवराज पाटील साहेबांच्या हस्ते अध्यक्ष देवस्थान इथं त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते महाविकास आघाडीच्या मार्केट कमिटीचा पॅनलचा शुभारंभ, प्रचार शुभारंभ त्या ठिकाणी झाला. या ठिकाणी मला सांगावंच वाटतं की आता सुधाकर पाटलांनी सांगितलं की पाटील साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये त्या मार्केट कमिटीचं विभाजन झालं आणि त्या विभाजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून
आज तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आज आपण पाहतो इथं 18 कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली. उमरगाव मार्केट कमिटीमध्ये 18 कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि धोरण मार्केट कमिटीमध्ये 18 कार्यकर्त्याला संधी मिळाली. जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं त्यावरती पदाधिकारी म्हणून जावं आणि त्या ठिकाणी त्याला काम करण्याची संधी मिळावं आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मालावर चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक व्हावं, जेणेकरून या माध्यमातून त्यांनी मंत्री असताना आमदार असताना त्या तीन विभाजन केल्यामुळं आपल्याला सांगता येत नाही. आणि मला या ठिकाणी उमरगाव तालुका मार्केट कमिटीचं देखील काल अत्यंत देवस्थानावरती सन्मान्य बसवाजी पाटील साहेब आणि महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवून त्या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी भरपूर प्रमाणात अतिशय प्रचंड गर्दीत हे होतं. कमीत कमी आठ ते पुणे जिल्ह्याचे सोसायटी मतदारसंघाचे मतदार त्या ठिकाणी उपस्थित होते. ग्रामपंचायतचे सुद्धा त्याच पद्धतीने 70-80% मतदार आपण त्या ठिकाणी उपस्थित होते. जेणेकरून हा तुमच्यावरती आणि बाकीच्या कार्यकर्त्यावरती विश्वास आहे, त्या विश्वासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण उपस्थित झाले आणि विशेष करून पाटील साहेब कुठेही गाडी त्या ठिकाणी दिलेली नाही बरोबर अजिबागा पटेल बँकेच्या समोर. म्हणून उत्स्फूर्त असं दोन्ही मार्केट केटीमध्ये मतदारांचं आमच्या महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात. जेणेकरून मतदारजी पाटील साहेब यांच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मला वाटतं येणाऱ्या 19 तारखेला आता सन्माननीय सरंजीने सांगितलं की काळ्या दगडावरची पांढरी रेषा दोन्ही मार्केट कमिटीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाल्याचा राहणार नाही. आणि मला या ठिकाणी काय महत्व वाटतो या ठिकाणी आज सुरेशराजी बिराजदार उपस्थित नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होईल, काही अफवा पसरली होती. माझी विनंती आहे बसवराज पाटील साहेबांनी त्यांना एक काम सांगितलेलं आहे की ते दाळीमध्ये मीटिंगमध्ये थांबलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा संपूर्ण आपल्या सोबत आहे. उमरगा आणि मुरुंगमध्ये देखील त्या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या अफवा पसरवतील आणि कुठेतरी आमच्या नावाचा गैरवापर करतील अशा चुकीच्या गैरवापरात अफवातून आपण माझे कळकळीची हात धरून नम्रतेची विनंती आहे की या निवडणुका हे अतिशय महत्वाचे आहे. त्याचा उल्लेख आमच्या मित्रांनी या ठिकाणी केला. नोकऱ्यामध्ये निवडणुकीला खूप मोठा महत्व आहे. ती कुठलीही निवडणूक असो, लहानातली लहान निवडणूक असो किंवा मोठ्यातली मोठी निवडणूक असो, एवढ्या निवडणुकीमध्ये त्याला भेटणं बोलणं संवाद करणं विचारायचे तेव्हा निर्माण करणं आपल्या प्रश्नाची चर्चा करणं हे खरं निवडणुकीवर एक वैशिष्ट्य आहे. आणि ते आपण नेहमीच कुठली निवडणूक असलो की आपण खरोखर एकत्रित येणं चर्चा करणं याला सातत्यानं प्राधान्य आपण देत आलेलं आहोत. आणि म्हणून कोणी मार्केट कमिटी मला वाटते याच्यातले कितीतरी मागत त्या मार्केट कमिटीमध्ये रोजच येणं जातात. त्यांचं व्यवहार आहे, जाणं आहे, येणं आहे, भेटणं आहे. मला आठवलं आहे आणि ज्या वेळेला विद्यार्थी होतो लहान होतो ती मार्केट कमिटी एका भाडीवरून आमची व्यवस्था कारवाई होऊन शेतकरी एक चार खुर्च्या दोन टेबल दोन अलमाऱ्या अशा प्रकारची या मार्केट कमिटीची अवस्था होती. मला वाटतं काकाची आठवण केली पाहिजे. आदरणीय मालवजी पाटील साहेब ज्या वेळेला सभापती झाले त्यावेळेला ही मार्केट कमिटी त्या भाडीवरून या यार्डात आहे. आणि त्यांचा एवढा मोठा विस्तार झाला की एखाद्या भाड्याच्या दुकानात असलेली ही मार्केट कमिटी आज याचं संस्थेचं वैयक्तिक संपत्तीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं करोडो रुपयांची संपत्ती या भाडी करोडो रुपयांची संपत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा विस्तार झाला. आणि म्हणून खरं म्हणजे मार्केट कमिटीचा जो मूळ उद्देश आहे मला वाटतं बाबासाठी किरण पाटील बोलत असताना सांगण्याचा प्रयत्न केला
की याच्यावरती शेतकऱ्यांचं हित आणि व्यापार करत असताना त्याच्यावर कुठेतरी अंकुश असला पाहिजे, हा मूळ हेतू आहे. शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. शासनामध्ये बसतो त्यावेळेला या तिन्ही घटकांचा विचार आपण शिकवणाऱ्याचा विचार करतो, खाणाऱ्याचा विचार करतो आणि विकणाऱ्याचा विचार करतो. आणि मग मार्केट कमिटीमध्ये या तिन्ही गोष्टीच आपल्याला सातत्याने विचार करावा. आणि म्हणून आपण नेहमी ती मुरुंग मार्केट कमिटी असेल किंवा इतर सगळ्या मार्केट कमिटी असतील, या मार्केट कमिटीची मूळ स्थापना या उद्देशाने या ठिकाणी मी काल बोलत असताना सांगितलं रात्रीच्या सभेमध्ये की ही सरकार म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली ही संजीवनी आहे. संजीवनी आणि ही जर सरकार मला वाटतं जर महाराष्ट्रामध्ये आलं नसतं आणि ही जवळ जर समजा एकदा चव्हाण साहेबांनी वसंत दादाने जर उभा केलं नसतं तर मला वाटतं खूप मोठ्या अडचणी आपल्याची बोलून खूप मोठ्या अडचणी. त्याचं मी एक साधं उदाहरण सांगू मला वाटतं राजवळ घालून दिलं. म्हणून ही सरकार ही आपल्यासाठी एक फार मोठं सिद्धी आणि म्हणून आपल्या भागातले साखर कारखाने चांगले चालले पाहिजेत, आपल्या भागातले मार्केट कमिट्या चांगले चालले पाहिजेत, आपल्या भागातल्या सगळ्या बँका चांगले चालले पाहिजेत, आपल्या भागातल्या सगळ्या पतसंस्था चांगले चालले पाहिजेत. अशा प्रकारचं काम या सरकारच्या माध्यमातून याही पुढील काळामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावं लागणार. आणि म्हणून आज ही मुरुंग मार्केट कमिटी एका भाड्याच्या दुकानात चालत असलेली मार्केट कमिटी आज कोट्यावधी रुपयाची ही मार्केट कमिटी आहे. ही संपत्ती स्वतःची संपत्ती त्याच्यामध्ये पाटील परिवाराचं एकही दुकान नाही, 40 वर्षाचं कार्यक्रम ही म्हणजे असं एका चांगल्या भावनेनं चांगल्या उद्देशानं या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये काम करत असता करणं अतिशय महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ही महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराला आपल्या समोर कुठली निवडणूक आता चांगल्या प्रमाणे एवढीच निवडणूक नाही, मला खात्री आहे तुमच्यासमोर जास्त बोलण्याची गरज नाही. तुम्ही या निवडणुकीमध्ये मला एवढी खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुरुंग मार्केट कमिटीचं मतदान म्हणजे उच्चांक असेल उच्चांक. म्हणून महाविकास आघाडीच्या ज्या पुढच्या लढ्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, या सगळ्या निवडणुकीसाठी सुद्धा आज जे देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या ते काळाची गरज होती. आपल्याला या महाविकास आघाडीच्या मागं आपल्या सर्वांना अतिशय भक्कमपणा उभा टाकण्याची गरज आहे आणि ते या निवडणुकीमुळे आपण भक्कमपणाने या महाविकास आघाडीच्या मागं उभे आहोत ते दाखवून द्यावं. विनंती अशा या निमित्तानं मी आपल्या ठिकाणी करणार. गेल्या 10 वर्षापासून या मार्केट कमिटीचे सभापती म्हणून बापूरावजी पाटील काम करतात. मी आता सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहे, बँकेची काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे, त्याचं कसं सुधारणा आहे सगळ्यांच्या मित्रांनी केलं हेही माहिती आहे. इथेही महाराष्ट्रात आघाडी म्हणून आपण चेअरमन झालो, त्याच्यामध्ये ओम राजे असतील, वीरेन गडांकर असतील, बाबा पाटील असतील, या सगळ्यांनी मदत केली आणि तिथं आज ज्ञान चांगल्या पद्धतीने आज आपल्याला त्या ठिकाणी आपण जाणून जातो. आमचे हे सगळे मित्र त्याच्यामध्ये मदत करत आहेत आणि म्हणून आता या पुढील काळामध्ये सुद्धा गुरु मार्केट कमिटी असेल, उमरगाव मार्केट कमिटी असेल, या उमरगाव मार्केट कमिटी तरी तालुक्याचं ठिकाण आणि म्हणून त्या ती मार्केट कमिटी ज्याच्या त्याच्या अधिक चांगली राहील कारण आता ते नॅशनल हायवे एवढी मोठी एमआयडीसी जवळ आहे, दोन्ही जिल्हे जवळ आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळींनी उमरगा असेल, मुरुंब असेल, लोहाऱ्याची मार्केट कमिटीची निवडणूक लावू शकतो,
दोन मार्केट कमिटीच्या निवडणुका या ठिकाणी आपण लावलेल्या आहोत आणि या दोन्ही मार्केट कमिटीमध्ये 95 मताधिकारांना जोडून घेऊन तिथं बापूराजी पाटलांचे हात आपण मजबूत करा हे या निमित्तानं मी आपल्याला लोकांना सांगतो. आणि विरोधक काय बोलतात काय नाही त्याच्यावर फक्त मत देण्याची गरज नाही. निवडणूक पडल्यानंतर व्यासपीठावर जाऊन आणि बोलत असताना आपण एक कोण सांगतात पाहिजे आपलं आपलं अवकार बघून सुद्धा बोलतो. काही काही बोलण्यामध्ये कारण नसताना चुकीचं होतं. लोक ऐकतात म्हणून आपण काही बोलत गेलो तर मला वाटतं आपल्या भागामध्ये चुकीचं काय नाही. आणि आता 40-40 वर्ष लागतात आणि आपण बाबा काही लागतील आमचे सुरेश जरावकर असतील आमचे आज विरोधक असेल रवी गायकवाड असतील त्यावेळेस लागतो आणि असं कधी तुला चुकीचं होतं. आता काहीतरी उभं वेळा आता म्हणून चुकीचं काहीतरी सांगणं चुकीचं बोलणं कोणावरती आरोप करणं हे आपल्या तालुक्यातील संस्कृती हे तालुक्याला सोबत आणि अनेक येऊन नसलो मी 6 मिनिटं लढतो विधान केलं ते अनेक निवडणुका लढ अनेक निवडणुकीला सांभाळ गेलो 8 लोकसभेच्या निवडणुका मार्केट कमिटीमध्ये तर मग काय चुकी झाले मला माहिती नाही आले. परंतु आम्ही एकमेकाबद्दल अतिशय आदरानं प्रेमानं कांग्रेस संस्कार तुमच्या होती कसं होती हे हा विचार करून आम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरे गेलो. हे कधी हे असं कधीच बोललं नाही आणि कोण बोलत असतील तर त्यांना माझी विनंती आहे तुम्ही व्यक्त मागा तुम्ही लोकांना विनंती करा तुमचे काय गोष्टी असतील ते सांगा पण असं चुकीचं कृपया बोलू नका. हीच विनंती आचार्य निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आपण सर्वांनी वडापत्र उपस्थित झालात त्याबद्दल मी धन्यवाद घेतो आभार मानतो. आणि म्हणून मार्केट कमिटी त्याच्यामध्ये माझं नाव घेतलं मी या गावचा रहिवासी मला शोभेल असं मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो जाईल.